नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला गोसावळ्याची एकदम मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे, एकदम झटपट कमी साहित्यामध्ये। त्यासाठी बघा, एक गोसावळं घेतलेलं आहे, त्याला स्वच्छ धुऊन पुसून घेतलेलं आहे। त्याची हलकीशी बघा काढायची साल, जेवढी निघते तेवढी काढायची बघा, अशी वरचीवर निघते, अशी खरडलं का नाही की निघते नाही। तसं जरी बटाटा काढायचा जे आपण साल काढायचं असतं ना, त्यांना नाही केलं तर वाटीनं जरी खरडलं ना तरी निघते, जास्त काढायची नाही। ना साल काढून घेतलेली आहे बघा, जास्त काढायची गरज नाही ना, कारण ही दिशी एकदम कवळं आहे एकदम। हे बघा, अशा पद्धतीमध्ये पाठीमागची बाजू कधी पण कापून घ्यायची। हे बघा किती कवळं आहे, असं ताजे असले की नाही की जास्त साल काढायचीच नाही। आणि हे जे बघा मी करणार आहे, चार भाग एका ह्याचे कापून घेतलेले आहेत बघा, छोटे मोठे असे कापलेले आहेत ते, पण जास्त करून मोठीच कापायची। त्यासाठी साहित्य काय पाहिजे बघा, ह्या सहा मिरच्या घेतलेल्या आहेत, तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। एक गड्डी लसूण घेतलेलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली, हे एवढं सगळं कुटून घेते मी। अशा पद्धतीत बघा मी कुटून घेतलेलं, जास्त बारीक नाही, आबडधोबड कुटायचं। फक्त तवा ठेवला आहे बघा गरम करायला, आणि हा लोखंडाचा तवा आहे, ह्यात तेल टाकायचं, आपलं तेल एकदम थोडं टाकायचं, छोटा एक चमचा टाकायचा, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये ते टाकून घेऊया, आणि ह्याला एकदा मिनिटभर परतून घेऊया। गॅस आहे मिडियम, मिनिटभर बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला चवीअनुसार मीठ, मिक्स करून घेऊया, आणि त्यात टाकायचं आता आपल्याला ही गोसावळी। आणि गॅस आहे मिडियम, आणि मिडियम गॅसवर एक 2 मिनटं पहिलं परतून घेऊया। 2 मिनटं बघा मी परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर। आता करणार आहे गॅस मी बारीक, आणि ह्याच्यावर टाकणार आहे थोडासा पाण्याचा शितोडा बघा। ह्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही, तेवढंच टाकायचं। तर पॅक झाकण ठेवायचं, गॅस एकदम बारीक करायचा, आणि 5 ते 7 मिनटं ठेवायचं, पण एकदा हलवायचं आधीमध्ये। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनटं झालेले आहेत, एकदम पॅक झाकण ठेवलं होतं, आणि एकदा फक्त मी हलवलं होतं। मस्त बघा, एकदम बघा किती छान शिजलेलं आहे। असं जेवताना कसं वरण भातावर भाकरीवर तुम्हाला तोंडी लावायसाठी झटपट आणि एक नंबर चव लागते, करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।